नमस्कार, मी वैभवी कुमठेकर आपल्या सर्वांचं लोकवृत्तमध्ये स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. पाचगणीत कॉइन टाका, टॉयलेट वापरा, पर्यटक गर्दीच्या ठिकाणी 4 ई-टॉयलेट सुरू. कवठे महाकाळ येथे दीपकराज ट्रॅव्हल्सची ट्रॅव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू. जीवन प्राधिकरणाकडून नागरिकांना चुकीची बिले पाठवण्याचे प्रकार. ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 71,000 चुकीचे बिल. जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार. पहिल्याच दिवशी 1,00,000 टन कचरा गोळा. गुन्हेगारांसाठी 2017 करदन काळ. जिल्ह्यात वर्षभरात 74 जणांना मुक्का. सरत्या वर्षाबरोबर व्हॉट्सअप ग्रुपलाही निरोप. आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे ग्रामसेवकांचे कारण. सातारा पालिकेच्या स्वच्छता अभियानाच्या फोलपणावर सोशल मीडियावर शेरेबाजी. आणि सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्तीतील महिलांनी स्वच्छता ऍप डाउनलोड करीत दिला स्वच्छतेचा संदेश. बातमीपत्र सविस्तर. आत्तापर्यंत आपण फक्त कॉईनचा वापर वेट मशीन, टेलिफोन कॉईन बॉक्ससाठी केल्याचे पाहिले आहे. त्याही पुढे जाऊन आता कॉईनचा वापर टॉयलेटसाठी होणार आहे. स्वच्छतेत देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या पाचगणी पालिकेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक अभिनव योजना राबवल्या आहेत. अशाच पद्धतीने शहरातील गर्दीच्या ठिकाणी कॉईन टाका आणि टॉयलेटला जा अशी अत्याधुनिक स्वयंचलित ई टॉयलेट उभारून स्वच्छतेच्या दिशेने आणखीन एक पाऊल उचलले आहे. याचे नुकतेच नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा रेखा कांबळे, नगरसेविका नीता कासुर्डे, रेखा जानकर, उज्ज्वला महाडिक, हेमा गोळे, सुलभा लोखंडे, प्रवीण बोधे, विनोद बिरामणे, नारायण बिरामणे, पृथ्वीराज कासुर्डे, दिलावर बागवान, अनिल वने, विजय कांबळे, कार्यालयीन कर्मचारी नितीन मडेकर, अबू डांगे, सुरेश मडगे, गणेश कासुर्डे व नागरिक उपस्थित होते. माझं नाव शमशुद्दीन मोहम्मद सचिन भाई, पाचगणी हंगर रेस्टॉरंटचं आम्ही मालक आहोत. आणि इथे हे शॉपिंग सेंटरमध्ये हे हंगर डेस्टिनेशन असून इथं बरेचसे हॉटेल्स आहेत. इथं शाकाहारी, मांसाहारी संपूर्ण हॉटेल आहेत. आणि इथे स्वच्छता अभियानाचं फार चांगलं या पाचगणी म्युन्सिपल म्युन्सिपॅलिटीने चांगली सोय केलेली आहे. इथं मोतारी म्हणा किंवा टॉयलेट हे सगळं उत्तम प्रकारे इथं सोय करू. प्रत्येकाने आपलं जे टुरिझम येतात त्यांची उत्तम सोय करू. इथले नगराध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष कराडकर मिसेस ह्यांनीसुद्धा चांगलं काम कार्य केलेलं आहे. कुठेही इथे घाण वगैरे दिसता कामाने अशा पद्धतीनं सकाळ संध्याकाळ याची स्वच्छता पाहणी स्वतः प्रत्यक्षात फिरून ते करत आहे प्रत्येक नगरसेवक आणि अध्यक्ष. आणि अशा प्रकारे इथे जे टुरिझम येतात खुश होऊन आपल्या जेवणाचीसुद्धा इथे सोय आहे. आणि उत्तम प्रकारे लॉजिंग बोर्डिंग सगळे व्यवस्थित असल्याकारणानं कुठल्याही माणसाची कुठल्याही प्रकारची तक्रार होत नाही. खुश होऊन प्रत्येक कस्टमर हे लोक खुश होऊन जातात. आणि गणित ई टॉयलेट बसवलेला आहे. ई टॉयलेट म्हणजे इलेक्ट्रिक टॉयलेट आहे. तो संपूर्ण स्टेनलेस स्टील बॉडीचा आहे. 5 रुपयाचं कॉईन टाकायचं आपण त्याच्यात आणि तो टॉयलेट वापरायचं. फ्लशिंग पण होतं आणि तुम्ही बाहेर आल्यानंतर तो टॉयलेट पाणीने सगळं फरशीपासनं सगळं साफ करून घेतो. हा परदेशात मी पाहिलेलं होतं आणि एरम कंपनी जे आहे केरळाचे ते असे टॉयलेट बनवतात. हे आम्ही शॉपिंग सेंटरमध्ये 4 टॉयलेट 2 पुरुष आणि 2 स्त्रीसाठी बसवलेलं आहे. जे येणारं टुरिस्ट आहे कायम त्यांना टॉयलेटचा प्रश्न येतो कारण 2 माणसं वापरले की परत एक घाण होतो. हा टॉयलेट असा आहे संपूर्ण स्टेनलेस स्टीलचं बनवलेला आहे की माणूस जाऊन आलं की फरशीपासून तर संपूर्ण टॉयलेट एकदम स्वच्छ होतं. टुरिस्ट लोकांना खूपच आवडलेला आहे. 5 रुपयाचं कॉईन टाका आणि स्वच्छ टॉयलेट वापरा. लोकांचं खूप चांगलं प्रतिसाद आहे ह्या ई टॉयलेटसाठी. पाचगणी भविष्यात प्रत्येक पॉईंटला असं टॉयलेट बसवायचा आमचा ह्या गोष्टीचा विचार चाललेला आहे. कवठे महाकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ दीपकराज ट्रॅव्हल्सची सोलापूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
अपघातात तब्बल 20 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात मयत मायलेकींचा समावेश असल्याचे समजते. दीपकराज ट्रॅव्हल्सच्या गाडीची पुढील दोन चाके निखळल्याने हा अपघात झाला आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातातील मृतांचे मृतदेह कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. या भीषण अपघातात रजाक सय्यद वय 46, प्रवीण शिंदे वय 30, सत्यवान चोरगे वय 38, सौजित दुहेरी वय 19, नजमा सय्यद वय 50 सर्व राहणार सोलापूर यांची नावे प्राप्त झाली असून मृत आणि अन्य जखमींची अद्याप नावे समजलेली नाहीत. ऑनलाईन बिल भरल्यानंतरही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाण्याचे चुकीचे बिल पाठवल्याचा प्रकार घडला आहे. असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाहूपुरीतील चैतन्य कॉलनीत राहणाऱ्या परशुराम कटके यांनी 2 महिन्यांपूर्वी 2,080 रुपये पाणी बिल ऑनलाईन भरले होते. हे बिल भरल्यानंतर त्यांना मात्र जीवन प्राधिकरणाचे भले मोठे बिल आले. हे बिल पाहून त्यांना धक्का बसला. त्यामध्ये पूर्वीचे 68,444 रुपये थकीत दाखवले गेले. कटके यांना एकूण 71,760 रुपये थकीत दाखवण्यात आले. प्राधिकरणाच्या पोवे नाक्यावरील कार्यालयात येऊन त्यांना बिल दुरुस्त करावे लागले. 2017 या एकाच वर्षात 4 वेळा त्यांना चुकीचे बिल आले आहे. 2-3 महिने सुरळीत चालले की प्राधिकरण चुकीचे बिल पाठवते असे त्यांनी सांगितले आहे. बिलांचा अंधाधुंद कारभार प्राधिकरणाने बंद करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील पहिला प्लास्टिकमुक्त जिल्हा करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 1,496 ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक निर्मूलनाचा प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायत नागठाणे येथे जिल्हा प्लास्टिक निर्मूलनाचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी डॉक्टर अमिता गावडे, सरपंच विष्णू साळुंखे, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाला. जिल्ह्यात मसूर तालुका कराड येथे आमदार बाळासाहेब पाटील कोळकी, तालुका फलटण येथे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य, युवा मंडळे, विद्यार्थी, गावस्तरावरील शासकीय कर्मचारी, तालुका व जिल्हा स्तरावरील अधिकारी, विविध संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी आदींनी सहभाग नोंदवला. सातारा जिल्हा परिषदेने राज्यात प्लास्टिक निर्मूलनाचे पहिले पाऊल टाकून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्याला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सातारा जिल्हा प्लास्टिक निर्मूलनात राज्यासह देशात दिशादर्शक राहील. बातमीपत्रामध्ये घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर पाहूयात. गुन्हेगारांसाठी 2017 करदन काळ. जिल्ह्यात वर्षभरात 74 जणांना मुक्का. सरत्या वर्षाबरोबर व्हॉट्सअप ग्रुपलाही निरोप. आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे ग्रामसेवकांचे कारण. सातारा पालिकेच्या स्वच्छता अभियानाच्या फोलपणावर सोशल मीडियावर शेरेबाजी. आणि सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्तीतील महिलांनी स्वच्छता ऍप डाउनलोड करीत दिला स्वच्छतेचा संदेश. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील घडामोडी. गेल्या काही वर्षांमध्ये सातारा जिल्हा पोलिसांनी कायद्यांतर्गत कारवायांचे हत्यार उपसले आहे. दरम्यान यामुळे गुन्हेगारांसाठी 2017 हे वर्ष करदन काळ ठरल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षभरात फलटण, कराड, पाटण, सातारा आदी शहरात खासगी सावकारीने डोके वर काढले होते. त्यातून एक मोठी संघटित व साखळी गुन्हेगारी टोळी निर्माण झाली होती. या टोळीच्या माध्यमातून दरमहा 25.25% कर्जाऊ रक्कम दिली जात होती. त्यातूनच त्याचे दरमहा हप्ते गोळा केले जात असत. हप्ते वेळेवर न दिल्यास मारहाण, शिवीगाळ, दमदाटी असे प्रकार घडत, तर काही वेळेला तर अपहरण, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.
मोक्का कायद्यातील तरतुदी व त्यांचे गांभीर्य पाहता अटकपूर्व जामिनाची शक्यता नसते. जिल्ह्यातील गुन्हेगारांना रोखण्यात जिल्हा पोलिसांना यश आले असले तरी दुसरीकडे इतर जिल्हा व परराज्यातून येऊन दरोड्यासारख्या गुन्हा करणाऱ्यांना रोखण्याचेही मोठे आव्हान पोलिसांपुढे अवासून उभे आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना ग्रामसेवक मंडळी शासकीय कार्यालयीन कामकाजासाठी बनवलेल्या व्हॉट्सअप ग्रुपलाही निरोप देणार आहेत. त्याऐवजी ईमेल व अन्य अधिकृत संगणकीय प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअपच्या अतिरेकी वापरामुळे दैनंदिन कामकाजावर, आरोग्यावर, कार्यालयीन वेळेवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे ग्राम विकास कार्यक्रमाला खीळ बसत असल्याचे कारण देत सर्व ग्रामसेवकांनी येत्या 1 जानेवारीपासून जिल्हा परिषद पंचायत समिती या सरकारी कार्यालयांतर्गत असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा आणि माहितीच्या देवाणघेवाणीसाठी केवळ संगणकीय प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्यातील ग्रामसेवक युनियनने ग्राम विकास विभागाच्या मुख्य सचिवांना नुकतेच पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की व्हॉट्सअपच्या अतिरेकी वापरामुळे ग्रामसेवकांच्या दैनंदिन कामकाजावर, त्यांच्या आरोग्यावर, कार्यालयीन वेळेवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे ग्राम विकास कार्यक्रमाला खीळ बसत आहे. कार्यालयीन वेळेत व्हॉट्सअप व स्मार्टफोन वापरू नये असे न्यायालयाने सुनावले आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी या माध्यमाद्वारे ग्रामसेवकांना रात्री अपरात्री केव्हाही सतत धमकीवजा आदेश देऊन तात्काळ कामे होण्याचे व मीटिंग घेण्याचे आदेश सोडतात आणि नियम कायदे मोडीत काढतात. परिणामी ग्रामसेवकांच्या हृदयावर परिणाम होताना दिसून येत आहे. बीपी वाढत आहे. अतिरिक्त कामाचा प्रचंड व्याप, ताणतणावायुक्त जीवनशैलीमुळे ग्रामसेवकांच्या आत्महत्या वाढत आहेत. या कारणांमुळे ग्रामसेवकांनी येत्या 1 जानेवारीपासून व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या सरकारी ग्रुपमधून बाहेर पडण्याचा आणि त्याऐवजी ईमेल व अन्य अधिकृत संगणकीय प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू असून सातारा नगरपालिकेतर्फे स्वच्छ सातारा अशी मोहीम सुरू आहे. हे अभियान नुसतेच नावालाच असल्याचे आता उघड झाले आहे. राज्यभरात स्वच्छ सर्वेक्षण 2018 सुरू आहे. त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. साताऱ्यात मात्र या अभियानाची भलतीच चर्चा सुरू आहे. सातारा नगरपालिकेने मोठी टिमकी वाजवत त्याची तयारी सुरू केली आहे. राज्यभरात सातारा नंबर 1 असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा दावा फेल ठरत असल्याची माहिती सोशल मीडियावरून सर्वत्र प्रसिद्ध केली जात आहे. सातारा पालिकेची इमारत अस्वच्छतेच्या विळख्यात आहे. ही इमारत तरी सातारा पालिकेने स्वच्छ ठेवावी आणि मगच नागरिकांचे प्रबोधन करावे असा सल्ला नागरिक सोशल मीडियावरून देत आहेत. नागरिकांची थोडी तरी जाण ठेवा, सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण अशा शब्दात प्रबोधन करणाऱ्या सातारा नगरपालिकेचे स्वच्छता अभियान कागदावरच असल्याची चर्चा आहे. सातारच्या काही भागात कचरा उचलला जात आहे, मात्र सर्वत्र स्वच्छता नाही. नगरपालिकाच अस्वच्छ आहे. 3 लाखांहून अधिक लोकवस्ती असलेल्या साताऱ्यातील हजारो लोक विविध कामांसाठी पालिकेत येतात. शहराच्या स्वच्छतेचा चेहरामोहरा बदलायला निघालेली सातारा पालिका आपल्या बुडाखालील घाण स्वच्छ करणार का असा नागरिकांमधून सवाल येत आहे. समाजाची घाण मानल्या जाणाऱ्या सांगलीतील सुंदरनगर वेशावस्तीतील वारांगणा महिलांनी आता स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग दिला आहे. या महिलांनी केंद्र सरकारचे स्वच्छता ॲप डाउनलोड करीत आपला सहभाग नोंदवला आहे. बदनाम गली म्हणून वेशावस्त्यांकडे पाहिले जाते, तर समाजाची घाण म्हणून या शरीर विक्रिय करणाऱ्या महिलांना हिणवले जाते. त्यामुळे समाजाकडून मिळणारा हा कलंकरूपी शाप खोडून काढण्यासाठी सांगलीतील सुंदरनगर वेशावस्थेतील वारांगणा महिला सरसावल्या आहेत. समाजाची घाण म्हणवणाऱ्या या महिलांनी आता स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे या वारांगणा महिलांनी केंद्र सरकारचे स्वच्छता ॲप डाउनलोड करीत आपणही समाजाचा एक हिस्सा आहोत याची जाणीव करून दिली आहे. सांगलीत तब्बल 100 हून अधिक वारांगणा महिलांनी स्वच्छता ॲप डाउनलोड करीत शासनाच्या स्वच्छता अभियानाला बळकटी आणली आहे. तसेच वारांगणा महिलांनी स्वच्छ सांगलीचा नाराही दिला आहे. पुन्हा एकदा पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. पाचगणीत कॉइन टाका, टॉयलेट वापरा, पर्यटक गर्दीच्या ठिकाणी 4 ई-टॉयलेट सुरू. कवठे महाकाळ येथे दीपकराज ट्रॅव्हल्सची ट्रॅव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू.
जीवन प्राधिकरणाकडून नागरिकांना चुकीची बिले पाठवण्याचे प्रकार. ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 71,000 चुकीचे बिल. जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार. पहिल्याच दिवशी लाखो टन कचरा गोळा. गुन्हेगारांसाठी 2017 करदन काळ. जिल्ह्यात वर्षभरात 74 जणांना मुक्का. सरत्या वर्षाबरोबर व्हॉट्सअप ग्रुपलाही निरोप. आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे ग्रामसेवकांचे कारण. सातारा पालिकेच्या स्वच्छता अभियानाच्या फोलपणावर सोशल मीडियावर शेरेबाजी. आणि सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्तीतील महिलांनी स्वच्छता ॲप डाउनलोड करीत दिला स्वच्छतेचा संदेश. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.